चला मुलांनो आता पाहूया आपण दोन हजार सतराच्या सी सेट मधला चाळीसावा प्रश्न छेद सात सातशे चार, सा, चार दोनशे अठ्ठावीस पाचशे चौदा यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं म्हणलंय मग असा प्रश्न आला रे आला मुलांनो की सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं छेद समान आहेत का मग आता छेद समान नाहीत मग आता छेद समान नसतील तर लसावी काढून छेद समान करायचा तुम्ही म्हणताल सर लसावी कसा तुम्हाला सोपी पद्धत सांगतो सगळ्यात मोठा पूर्णांक कोणता अठ्ठावीस मग या सगळ्यांचा छेद अठ्ठावीस होऊ शकतो का बघा बरं चौदाच्या पाड्यात अठ्ठावीस येतात चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस मग याला दोन न गुणा आणि यालाही दोन न गुन्हा चारच्या पाड्यात अठ्ठावीस चारा पंचवीस चार संचवीस चा चार, चार सत्त अठ्ठावीस मग यालाही सातनं गुणलं तर वरही सातनं गुणायचं लक्षात आलं हे तुम्हाला जर समजा लहान भाऊ असेल किंवा लहान बहीण असेल आणि जर समजा तुम्हाला जर चॉकलेट दिलं दोन चॉकलेट तर ते सुद्धा म्हणतात मला पण दोन पाहिजे तसंच हे खालच्याला सात चॉकलेट दिले तर वरच्याला सात चॉकलेट द्यावेच लागते हे लक्षात घ्या आता इथं सात सातला कितीनं गुणल्यावर अठ्ठावीस येईल छेदाला महत्त्व द्यायचा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस मग खालच्याला चार चॉकलेट आले की वरच्यालाही तेवढंच चारच द्यायचं समजलं आता काय करायचं सगळ्यांचा गुणाकार करून घ्या चारी चोक सोहळा छेद अठ्ठावीस आलं क्वामा साती साती एकोणपन्नास छेद अठ्ठावीस क्वामा हे तर अठ्ठावीस जशाला तसं आहे दोन छेद अठ्ठावीस क्वामा पाच दोन्ही दहा छेद स्थानी चौदा दोन्ही अठ्ठावीस छेद समान झाले आता मग प्रश्नात काय म्हणलं होतं आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक कोणता मग आता छेद चेज, सगळ्यांचे जर सारखे असतील तर ज्याचा अंश लहान तो सगळ्यात लहान मग आता सगळ्यात लहान कोण आहे दोन हे सगळ्यात लहान आहे इथं दहा आला इथं एकोणपन्नास आला इथं सोळा आला मग दोन हा सगळ्यात लहान आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल तीन समजलं आणि हाच प्रश्न तुम्हाला असं विचारलं सर्वात मोठा हेच प्रश्न परीक्षेतील म्हणून सांगता येत नाही पण फिरवून विचारला तर सर्वात मोठा पूर्णांक कोणता मग एकोणपन्नास छेद समजलं पण याच्यामध्ये काय विचारलंय सर्वात लहान म्हणून याचं उत्तर दोन छेद अठ्ठावीस हे सर्वात लहान आहे पर्याय नंबरचं उत्तर येईल तीन समजलं सगळ्यांना छान